जय भीम, नमस्कार। द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट हा जो 1991 जो कायदा आहे त्याच्या आधी भारताचे संविधान त्यामध्ये आर्टिकल 17 आहे, त्या 17 मध्ये अनटचेबिलिटी अबॉलिश करण्यासाठी त्याचं प्रावधान दिलेलं आहे। हे जे प्रावधान दिलेलं आहे, जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्या अगोदर भारतामध्ये दलितांवरती अस्पृश्यांवरती अत्याचार व्हायचा, अन्याय व्हायचा, त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस अनटचेबिलिटी ॲक्ट नावाचा एक कायदा पारित केला होता। त्या कायद्यामध्ये काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी दूर करण्यासाठी 1955 साली PCR प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स 1955 कायदा हा पारित करण्यात आला होता। आणि त्याहून मोठं म्हणजे त्यातही काही त्रुटी होत्या, त्या संपूर्ण त्रुटी कव्हर करण्यासाठी 1989 साली हा द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट हा कायदा पारित झाला। एवढे करून सुद्धा दलितांवरती एवढे अत्याचार हे होतच गेले आणि होत आहेत, अजून आजही होत आहेत। सवर्ण कास्ट जी आहे ती अत्याचार करते, पोलिसांमध्ये सवर्ण कास्टचे लोक आहेत ते अत्याचार करतात। आपलं असं वाटलं की अत्याचार झाला तर पोलिसांकडे गेलो तर पोलीस केस दाखल करत नाही, केस दाखल केली तरी पुरावे गोळा करत नाही। त्यानंतर आपण जातो न्यायालयात, न्यायालयामध्ये देखील जजेस बसलेले असतात ते देखील आपलं मदत करत नाही। आपण प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करतो ते मदत करत नाही, आपली कंप्लेंट डिसमिस करतात। उच्च न्यायालयात गेलो तर तिकडे तीच परिस्थिती आहे, सर्वोच्च न्यायालयात गेलो तिकडे देखील तीच परिस्थिती आहे। रिसेंटली जे उदाहरण आहे सुभाष महाजनचं जे जजमेंट आलं सुप्रीम कोर्टाचं, हे दोन जज त्या ठिकाणी उदय ललित आणि AK गोयल, मी तेव्हा तिथे होतो त्या कोर्टामध्ये, कारण मी त्या बाजूच्याच कोर्टामध्ये मिलिंद एकबोटे त्याच्या अँटीसिपेटरी बिलची सुनावणी चालू होती। मिलिंद एकबोटे याचा मी पिच्छा पुण्याच्या कोर्टापासून, पुण्याच्या विशेष कोर्टापासून दिल्लीपर्यंत मी केला, त्याला पकडायला, त्याला जेलमध्ये टाकायला। मिलिंद एकबोटेची की जेव्हा केस रजिस्टर झाली, भीमा कोरेगावचा जो हिंसाचार झाला त्यामध्ये तो प्रमुख आरोपी, दुसरा असा संभाजी भिडे, हे सर्व यांनी प्लॅनिंग केलं होतं 25 डिसेंबर 2017 आणि त्याहूनही अगोदर 1 सप्टेंबरपासून यांची तयारी चालू होती। हे सगळा हिंसाचार करायचा, दलितांवरती अत्याचार करायचे, ह्यांना मारायचं, ह्यांना कोंडी करायची, ह्यांना यांच्यावरती हल्ला करायचा, अशी तयारी यांची पूर्वपासून चालू होती। 1 सप्टेंबर 2017 पासून तयारी चालू होती, पण खरं त्यांनी जे या घटनेला जे एक्झिक्युशन केलं, रूप दिलं, ते 25 डिसेंबरपासून 25 डिसेंबरला त्यांनी कटकारासमोर बसलं, त्यामध्ये संभाजी भेट त्याचे कार्यकर्ते, त्यांनी नंतर 28 तारखेला वडू येथे गोपाळ गोविंद गायकवाड यांची समाधी तोडली आणि गावकऱ्यांनी प्लॅनिंग करून 1 तारखेला जेव्हा हे संपूर्ण समाज त्या ठिकाणी येतो, त्या एक भीमा कोरगाव या ठिकाणी जो स्तंभ आहे त्याला मानवंदना देण्यासाठी त्यांना तिकडे कोंडी करून मानण्यासाठी यांनी त्या गावामध्ये बंद पाडला। आणि जेव्हा 1 तारखेला सर्व लोक त्या ठिकाणी आले त्यावरती ह्यांनी घरामध्ये स्टोअर करून ठेवलेले दगड, गोटे, पेट्रोल बॉम्ब, डिझेल बॉम्ब हे सगळे त्यांच्यावर फेकून त्यांच्यावर हल्ला केला आणि ही घटना घडली। त्यानंतर मिलिंद एकबोटे त्यांनी पोलिसांना मॅनेज करून निर्धास्त राहिला, त्याला माहीत होतं त्यावेळेस पोलीस कारवाई करणार नाही, पोलिसांना देखील माहीत होतं या ठिकाणी असं घटना घडणार आहे, तरी देखील राज्य सरकारने कोणतीही प्रिव्हेंटिव्ह स्टेप घेतली नाही, जे घडतं आहे त्याला घडू द्या, यांना मारतात तर मारू द्या। मध्ये एक क्लिप आली होती व्हॉट्सअपला, त्यामध्ये एक कुणीतरी पोलीस अधिकारी सांगतोय, दुसरा कोणीतरी पॉलिटिकल पार्टीचा त्याला विनवणी करतो की या ठिकाणी ट्रॅफिक जाम आहे, रस्ता क्लिअर करा, तो त्याला उत्तर दाखल असं सांगतोय की तुम्ही मराठा आहात का, मी पण मराठा आहे आणि या ठिकाणी आपल्या लोकांनी ह्या लोकांच्या गाड्या फोडल्या, त्यांची डोके फोडली, आणि एकदम त्याला आनंद वाटतो पोलीस अधिकारी असून। तर असा हा संपूर्ण प्रकार आहे, यातून पोलीस अधिकारी काय, न्यायाधीश काय आणि सर्वोच्च न्यायालय काय, सर्व सारखे आहे। मुलींचं एक बोटचं जेव्हा त्यांनी पोलिसांनी मॅनेज करून सगळा प्रकार केला
पोलीस कधी कारवाई करत नव्हते. नंतर जसा जसा दबाव वाढला त्यानंतर पोलिसांच्या हालचाली वाढल्या, तेव्हा तो अँटीसिपेटरी बेलला पुण्याच्या विशेष न्यायालयात इथे गेला. मी तिकडे जाऊन मी आणि माझी टीम त्याच्यामध्ये जाऊन इंटरव्हेन्शन करून त्याचा जामीन अर्ज रद्द केला. त्यानंतर तो उच्च न्यायालय इथे आला, इथे देखील मी इंटरव्हेन्शन केलं. तिकडे पण तो रद्द झाला. नंतर तो सर्वोच्च न्यायालय इथे गेला, तिकडे देखील मी आपले जे व्यक्तिम आहे संजय वल्लराव यांच्या वतीने मी या मॅटरमध्ये इंटरव्हेन्शन करून त्याचा हा अँटीसिपेटरी बिल रद्द करून घेतला आणि शेवटी त्याला मी अटक करायला भाग पाडला. त्याला नुसतं अटक करून मी स्वस्त नाही बसलो, म्हटलं याला जेलमध्ये ठेवायचा, कारण ह्याला जेवढा जास्त जेलमध्ये ठेवेल तेवढा चांगला मेसेज ह्या बाकीचे उच्च कास्ट जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे की आमच्या नादी लागू नका, नाही तर आम्हाला तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर जेलमध्ये सोडू. मी अटक झाल्यानंतर देखील पुन्हा पुणेतील कोर्टात गेलो आणि मधल्या काळामध्ये आपले पंतप्रधान भिडेंबरोबर फोटो काढून त्याच्याबरोबर ते काय काय ते फोटो व्हॉट्सअपला येत होते. CM आपल्या विधानसभेमध्ये त्या वेळेला क्लीन चीट देत होते की भिडेंच्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही वगैरे. त्याच्या अगोदर मी पुणेचे SPV सुबोध झाप होते यांच्याशी फोनवर बोललो, त्यांना सांगितलं भिडेला अटक का करत नाही, त्याच्याविरुद्ध एवढे पुरावे आहेत व्हॉट्सअपला आहेत फेसबुकला येतात, त्याचं इन्व्हॉल्वमेंट आहे, माझ्याकडे एव्हिडन्स आहे. तर त्यांनी सांगितले त्याच्याविरुद्ध पुरावा नाही असेल तर आम्हाला पाठवा, आम्ही कारवाई करू. मी आपले काही कार्यकर्ते त्यांच्यामार्फत मी पुरावे पाठवले तरी देखील नो ॲक्शन. मग शेवटी म्हटलं मी माझ्या पद्धतीने मिळलं, मी भिडेला कोर्टामध्ये खेचणार. पुण्याच्या कोर्टाने मिलिंद एकबोटेला ज्या दिवशी जामीन दिला त्या दिवशी मी भिडेच्या विरुद्ध त्याचं ह्या केसमध्ये कसं इन्व्हॉल्वमेंट आहे हे दाखवून देऊन त्या भिडेची जोपर्यंत नार्को टेस्ट ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर होत नाही तोपर्यंत त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा होणार नाही म्हणून मी कोर्टामध्ये अर्ज केला. कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करून भिडेला कोर्टाची मी नोटीस काढली. त्यामुळे हा भिडे तेल लावलेला पैलवान हा सापडत नव्हता, पोलिसांनाही सापडत नाही, म्हणजे पोलिसांच्या पकडमध्ये येत नाही. याचं कारण की पोलिसांना पोलीस त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करत नाही. म्हटलं तर ह्याला कोर्टात खेचा दुसरा कुठला मार्ग नाही आहे, म्हटलं कमीत कमी कोर्टात तर येऊ द्या नंतर याला पकडू. त्यामुळे ज्या दिवशी मिलिंद एकबोटेला जामीन झाला त्यावेळेस मी संभाजी भिडे याच्याविरुद्ध कोर्टामध्ये अर्ज दाखल करून त्याला नोटीस काढली. आणि त्यालाच नोटीस नाही काढली तर मी इतर जे 60 आरोपी होते ह्या सगळ्या ह्या घटनेला हिंसाचाराला ज्यांनी प्लॅनिंग करून जे रूप दिलं त्या सगळ्या 60 त्याच्या कार्यकर्त्यांना नोटीस काढलेली. एवढं सगळं हे जे केलं मी याच्या अगोदर देखील बरंच मी काम केलंय तर लोक मला सांगतात तुम्हाला भीती वाटत नाही का. मी म्हटलं मी कायद्याचा माणूस मी कायदेशीर करतोय, मी रस्त्यावर उतरत नाहीये. आणि म्हटलं जितले जे व्यक्ती होते संजय वल्लराव त्यांना देखील ते पण त्यांनी देखील कुठली जीवाची पर्वा न करता ते पुढे आले आणि हे जे मी काम न्यायालयीन लढाई जी लढत होतो त्यामध्ये खंबीरपणे उभे राहिले म्हणून मी शक्य झालं. त्यामुळे संजय वल्लराव आपल्या कोर्टात आहे ते आहेत. त्यामुळे आता एक आशा निर्माण झाली आहे की संभाजी भिडेला या केसमध्ये देखील अटक होईल जेव्हा तर आता पुढची तारीख आहे 25 तारखेला तो कोर्टात येईल आणि त्यावरती पुढची जी काही कारवाई जी आहे कारण याच्यामध्ये आम्ही तपास अधिकाऱ्याला देखील सोडलेलं नाही त्याचं देखील याच्यामध्ये काय इन्व्हॉल्वमेंट आहे ते आम्ही ते कोर्टामध्ये दाखवून देऊ. त्यामुळे संभाजी भिडेची अटक आता फार काळ लांब नाही आहे. मग अशी राजू आगे या स्टेजवरती बसले होते, राजू आगे यांचा मुलगा नितीन आगे यांची हत्या झाली. हत्या झाल्यानंतर केस दाखल होत होती, उशिराने केस दाखल झाली. या केसमधील पूर्वीपासून काम करणारे आमचे गीते वैभव गीते आणि डॉक्टर उके होते त्यांनी फार प्रयत्न केला या केसमध्ये, फार मेहनत घेतली. पण या केसमधील जे आरोपी जे पकडले गेले होते या आरोपींनी यातले जे विटनेस होते या केसमधले या साक्षीदारांना त्यांना फूस देऊन त्यांना पैसे देऊन त्यांना मोटरसायकल वाटून पैशाचा आमिष देऊन सगळे विटनेस त्यांनी फोडले, सर्व विटनेस फितूर झाले आणि नितीन आगेच्या केसमध्ये सर्व आरोपी हे निर्दोष मुक्त झाले. हा जेव्हा विषय माझे मित्र संजय वल्लराव यांनी माझ्याकडे काढला मी त्यांना सांगितलं, त्यांना मी आश्वासित केलं, म्हणलं ठीक आहे मी काहीतरी करतो याच्यामध्ये. मग मी नितीन आगेच्या प्रकरणामध्ये संजय वल्लरावना सांगून राजू आगेंना मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की तुमच्याकडे जे काय कागदपत्र आहेत त्यातली मला एक कॉपी द्या, मी तुमच्या केसमध्ये हा खटला पुन्हा कसा चालेल. बोलू द्या
पाच मिनटं करतो संपवतो सर. नितीन आगे प्रकरणामध्ये मी पेपर मागवले, पेपर द्यायला तयार होते राजवागे, ऐकते ते राजवागे, तर त्यांनी कसं बसं त्यांना कन्व्हिन्स करून मी पेपर घेतले. आणि मग त्या मी संजय बलराव यांच्या वतीने मी औरंगाबाद हायकोर्ट या ठिकाणी एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केली. आणि त्या केसमध्ये कोर्टाला विनंती केली की मी मुंबईवरून आलो आहे आणि बोला मला मला थोडा वेळ द्यावा आणि तात्काळ माझी सुनावणी घ्यावी. आणि त्यामुळे माननीय न्यायालयाने माझी विनंती ऐकून मला वेळ दिला आणि मी पहिल्याच तारखेला ह्या जनहित याचिकेमध्ये संजय बलराव यांच्या नावाने मी ही जनहित याचिका दाखल केली होती. आणि नितीन आगे प्रकरणामध्ये जे संपूर्ण आरोपी जे सुटले होते त्यांच्याविरुद्ध कोणता पुरावा नव्हता, त्या केसमध्ये जे आरोपी फुटले होते त्यांच्याविरुद्ध कारवाईची मी मागणी केली होती आणि कोर्टाने ती मंजूर केली. त्यानंतर सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये आश्वासन दिलं की आम्ही या विटनेसच्या विरुद्ध आम्ही अर्ज कारवाई करतो आणि त्यांच्याविरुद्ध 195 आणि 340 CRPC खाली आम्ही कारवाई करणार. तसंच माझी दुसरी प्लेअर होती, हा जो खटला होता मी कोर्टाला सांगितलं, जेसिका लाल हत्याकांड जाहिरात शेख बेस्ट बेकरी केस या केसमध्ये जशी रिट्रायल झाली तिची महाराष्ट्रामध्ये या केसमध्ये रिट्रायल म्हणजे हा खटला पुनर्खटला चालवण्यात यावा आणि ह्या ह्या जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा व्हावी, तसंच यातली विटनेस जे आहेत त्यांच्यावर देखील शिक्षा व्हावी. कोर्टाने माझं सगळं म्हणणं ग्राह्य धरून सरकारला जेव्हा विचारलं तर सरकारने सांगितलं की यांचं म्हणणं बरोबर आहे. त्या केसमध्ये गिराचे म्हणून सरकारी वकील होते, त्यांनी माझं म्हणणं ऍक्सेप्ट केलं आणि कोर्टाला आश्वासित केलं की हा खटला मी पुन्हा रिट्रायल करतो, तसं म्हणणं त्यांचं रेकॉर्डला घेतलं. आणि त्यामुळे नितीन आगे प्रकरणामध्ये ह्या आरोपींना पुन्हा शिक्षा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आणि सरकारने तात्काळ यातले जे विटनेस जे होते साक्षीदार जे कोर्टामध्ये खोटा बोलले होते की ह्या घटनेचं आम्हाला काही माहीत नाही, त्या सर्वांच्या विरुद्ध कारवाई केली. आणि असं करून मी माझ्या पद्धतीने ह्या नितीन आगेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता हा खटला पुन्हा चालणार आहे आणि साक्षीदारांची जी कारवाई होती त्या साक्षीदारांच्या विरुद्ध जी कारवाई होती त्या सरकारने ती कारवाई केलेली आहे. आणि आता साक्षीदार ज्यांनी आरोपीने मदत केली ते आता कोर्टाच्या चक्रा मारतात. मी जास्त वेळ आपला घेत नाही. सुप्रीम कोर्टचं जजमेंट होतं, त्या जजमेंटबद्दल मी बोलतोय. हा जो कायदा बनला, ॲट्रॉसिटी ॲक्ट जो बनलेला आहे, हा कायदा घटनेच्या कलम 17 या 17 आधारित हा कायदा आहे. आणि हा जो कोणताही भारताचा कायदा जेव्हा घटनेप्रमाणे हा बनलेला असतो त्यामुळे सुप्रीम कोर्ट त्यात इंटरफेअर करू शकत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टने सुभाष महाजनच्या ज्या संदर्भात जे जजमेंट दिलेलं आहे त्यामध्ये त्यातलं शेवटच्या ऑर्डरमधलं 3 आणि 4 जे त्यांनी क्लॉज त्यात ॲड केलेलं आहे की जर कोणताही गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल करताना पहिली चौकशी करा आणि चौकशी करून गुन्हा दाखल करा. मला सांगा तुम्ही आतापर्यंत पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारात गेला असाल, पोलीस कधी तुमचा गुन्हा डायरेक्ट दाखल करून घेतच नाही कधी. पुन्हा पहिल्यांदा चौकशी करतात, 7-8 दिवस चौकशी करतात किंवा महिनाभर चौकशी करतात तेव्हा गुन्हा दाखल करतात. आणि आता सुप्रीम कोर्टने हा घालून दिलेला आहे ऑर्डरमध्ये, ते तर त्यांना तर एकदम त्यांना हे शस्त्रच मिळालं की गुन्हा दाखल न करून घेण्यासाठी. दुसरं त्यांनी असं त्यामध्ये हे टाकलं ऑर्डरमध्ये मेन्शन केलेलं आहे की कोणताही गुन्हा दाखल झाला तर सरकारी कर्मचारी असेल तर त्यांच्या जे अपॉइंटिंग अथॉरिटी असेल त्यांना विचारल्याशिवाय त्याच्यामध्ये त्यांना अटक करता येणार नाही. जर तो सरकारी कर्मचारी नसेल सामान्य माणूस असेल तर SSP किंवा DYSP किंवा त्याच्या वरचा अधिकारी आहे त्याच्या परवानगीशिवाय तुम्हाला त्याची अटक करता येणार नाही. आपण आतापर्यंत एवढं बघितला एवढा अनुभव आलेला आहे, सरकारी कर्मचारी पोलीस खातं न्यायालयीन जे आहे न्यायाधीश आहेत प्रत्येक ठिकाणी हे सवर्ण समाजाचे लोक इथे बसलेले असतात, हे आपल्याला न्याय देत नाही, पुरुषांमध्ये ते आपल्याला मदत करत नाही. आणि याचं आता हे असे सुप्रीम कोर्टाने असं जे निकाल घालून दिलेला आहे त्यामुळे आपली शक्यता मावळली आहे की याच्यामध्ये आरोपीला अटक होईल म्हणून. जे वर्षा काशी जे अधिकारी असतात अपॉइंटिंग अथॉरिटी असते ते कधीच आपल्याला पोलिसांना परमिशन देणार नाही की यांना अटक करा म्हणून. त्यामुळे हे जे सुप्रीम कोर्टाने ह्या कायद्यावर जो छेडछाड करायचा प्रयत्न केलेला आहे, जरी हा प्रयत्न केलेला हा निष्फळ प्रयत्न आहे कारण घटनेला कोणीही हात घालू शकत नाही. आणि हा जो जजमेंट दिलेला आहे हे जजमेंट हे इनफ्रक्चर्स होईल आणि भविष्य काळामध्ये हे जजमेंट टिकणार नाही. कारण ह्याच्या अगोदरच्या ज्यावेळेस हे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं त्याचवेळेस मिलिंद एकबोटेचं प्रकरण बाजूच्या कोर्टात चालू होतं, ते प्रकरण 3 जजेस जे होते मदन लोकूर, कुरियन जोसेफ आणि गौडा शांताराम कुमार गौडा हे जे 3 जजेस होते त्यांनी हे प्रकरण हाताळलं होतं. 3 जजेसला असं कधी वाटलं नाही की हा जो हे कायदा आहे की हा चुकीचा आहे किंवा काय आहे, पण 2 जजेस बाजूला जे बसले होते त्यांना असं वाटलं की हा कायदा चुकीचा आहे आणि याचा मिसयूज होतो, त्यामुळे हे प्रकरण टिकणार नाही. जेव्हा हे प्रकरण कोर्टात चालू होतं त्यावेळेस महाराष्ट्र सरकारचे वकील त्या कोर्टात बसलेले असायचे, त्यांनी या प्रकरणामध्ये
कधी लक्ष घातलं नाही. सुनावणीच्या वेळेस ॲबसेंट असायचे आणि ह्याच्यामध्ये अटॉर्नी जनरलला अपॉइंट केलं असताना अटॉर्नी जनरल त्या प्रकरणात गेला नाही. त्यांनी सरकारचं म्हणणं प्रॉपरली मांडलं नाही. म्हणजे सरकारने अगोदर हे जर ह्या कायद्याला ही खेळ घालण्यासाठी एक कोर्टाला मदतच केली की या प्रकरणामध्ये हे जे जजमेंट दिलेलं आहे त्यावर सरकारी वकिलांनी कधी जाऊन तिथे विरोध केला नाही. आणि हे जेव्हा जजमेंट आलं त्यानंतर सरकार जेव्हा हा लोकांचा जेव्हा विरोध वाढला त्यावेळेस फक्त नाटक केलं. नाटक करायचं म्हणून त्यांनी रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. त्यात देखील सुप्रीम कोर्टाने ह्या जे जजमेंट दिलं होतं त्याला स्टे देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे आता आपल्याकडे एक शेवटचा आधार आलेला आहे की हा जो जेव्हा कायदा आहे ह्याच्यामध्ये एक प्रभावपणेची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या प्रोव्हिजन आहे त्या तुमच्या ओळखीच्या चांगला ह्या कायदी जाण असणारा जो ॲडव्होकेट आहे त्याच्या मदतीने हा तुम्ही ह्याचे संपूर्ण प्रोव्हिजन जे आहे संपूर्ण प्रोव्हिजन हे इम्प्लिमेंट करा. हा जेव्हा कायदा पारित झाला होता ह्या केसमधलं जे अमेंडमेंट आलं होतं 2015 सर्वात प्रथम अमेंडमेंट आली होती. त्यानंतर मी बऱ्याच प्रकरणामध्ये मुंबईमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून या केसमध्ये काम करतो. हा जेव्हा ही अमेंडमेंट आली 2015 त्यानंतर हा संपूर्ण कायदा मी स्वतः मुंबई सेशन कोर्ट या ठिकाणी इम्प्लिमेंट केला होता. या केसमध्ये संपूर्ण प्रोसिडिंग हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येते अशी याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. पण कोणत्याही कोर्ट कोणत्याही पोलीस यांनी कधीही आतापर्यंत केलं नव्हतं. म्हणून मी ठरवलं होतं की हा संपूर्ण कायदा हा इम्प्लिमेंट करायचा आणि त्याप्रमाणे हा संपूर्ण कायदा मी इम्प्लिमेंट केला. ह्याच्यातली जी प्रोव्हिजन आहे व्हिडिओ रेकॉर्डिंगची मी कोर्टामध्ये एक अर्ज दाखल करून याच्यामध्ये संपूर्ण प्रोसिडिंग जी ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केली व्हिडिओ मुद्रित केली. त्यामुळे कोर्टाला आरोपीला मदत करता आली नाही. त्यांनी आरोपीचा अर्ज जामीन अर्ज नाकारला आणि 14 ते 15 महिने तो आरोपी जेलमध्ये सडला. मी सर्वात प्रथम मुंबई सत्र न्यायालय इथे बेल प्रोसिडिंगसाठी फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंगची ऑर्डर घेतली होती. त्यानंतर काल परवा जेव्हा मिलिंद एकबोटेच्या सुनावणी जेव्हा पुण्यामध्ये होती त्या सुनावणीमध्ये देखील मी व्हिडिओ रेकॉर्डिंगचा अर्ज केला आणि कोर्टाने तो मान्य केला. त्यामुळे यापुढे मिलिंद एकबोटेची जी पुढची जी केसची सुनावणी किंवा केसचा जो हा खटला जो आहे हा संपूर्ण खटला हा व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये चालणार आहे. त्यामुळे नेमकं कोर्टामध्ये या केसमध्ये काय होतं, साक्षीदार काय म्हणतात, पोलीस अधिकारी काय करतात, जजेस काय करतात किंवा वकील काय करतात, यांची संपूर्ण जे खटल्याची सुनावणी जी आहे ती व्हिडिओ मुद्रित होणार आहे आणि जनतेला देखील कळणार आहे भविष्यामध्ये ह्या केसमध्ये आरोपीला शिक्षा लागली तर का लागली आणि आरोपी सुटला तर का सुटला. मी मुंबईत बरेचसे आमचे आपले ॲडव्होकेट असतात त्यांना मी शिकवण्याचा प्रयत्न करतो हा कायदा कसा काय हा इम्प्लिमेंट कसा करायचा. माझ्याकडे या संदर्भात मी स्वतः ट्रिकफुली या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना कधी मदत लागली तर माझं आवाहन करतो मी सगळ्या वकिलांना आपल्या समाजाच्या त्यांनी माझ्याकडे येऊन माझा संपर्क साधावा आणि ह्या कायद्याबद्दलची डिटेल हा डिटेल जरी सुप्रीम कोर्टाने ह्यात काही नियम घालून दिले तरी पण ह्यातून कसा इम्प्लिमेंट करायचा किंवा कसा नाही करायचा जे लोक मला ओळखतात किंवा मला भेटतात त्यांना सगळं माहिती मी कसं करून घेतो ते त्यांनी माझ्याकडे संपर्क साधा जनतेने देखील संपर्क करा मला फोन करून मला माहिती घ्यायला कायद्याबद्दलची हा कसा इम्प्लिमेंट करायचा आणि पोलिसांना हे सगळी कारवाई करायला कसं भाग पाडायचं ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. तर मी माझं भाषण थोडं लांबलं आहे तर मी आटोपतो घेतो. धन्यवाद.